शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत बंड करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. 48 तासांच्या आत या आमदारांना आपली भूमिका मांडण्यास सांगण्यात आलंय. जर आमदारांनी या वेळेत आपली भूमिका मांडली नाही तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी करण्यात आली होती. महाधिवक्ता विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत त्याबाबत बैठकही झाली. साधारण 4 तास चाललेल्या बैठकीनंतर बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. आपली भूमिका मांडण्यासाठी बंडखोर आमदारांना सोमवारपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र या वेळेत जर त्यांनी आपली भूमिका मांडली नाही तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल असंही सावंत म्हणाले. बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं की नाही हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. या आमदारांचा वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. मात्र आम्ही कट्टर शिवसैनिक असल्याची डायलॉगबाजी हे बंडखोर आमदार करत होते, पण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ती डायलॉगबाजी बंद होईल असा टोला देखील सावंत यांनी यावेळी लगावला. उद्धव ठाकरे यांनी त्यागीच्या भावनेने वर्षा बंगला सोडला, मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सोडून दूर लपून बसलेल्या त्या आमदारांसाठी स्वतःचे दरवाजे बंद केलेत. त्यामुळे आता त्यांना शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईंची साथ पकडावी लागेल असा टोलाही सावंत यांनी लगावला.